खजिनदार विशाल म्हात्रे असेल व त्यांचे सर्व सहकारी एक वेगळी शिस्त घडवली ग्रामीण खेळाडूंना खऱ्या अर्थाने ग्रामीण क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. रवी या मॅन ऑफ द मॅच 1000 रुपयाचं कॅश प्राइस सुद्धा मी मगाशी उल्लेख केला. अनेक अर्धशतक रवीच्या नावावरती आहेत आणि त्याच रवीने 46 धावांची उपयुक्त खेळ वाडेगड टीम विरुद्ध केली आहे आणि तो संघ मात्र तिसऱ्या फेरीत दाखल झाला. यायचं रवी मॅन ऑफ द मॅच. शिवदास केने साहेबांना विनंती होती की आपल्या शुभास ट्रॉफी आणि प्राइज द्यायचे. शिवदास केने साहेब प्रभू यायचे मॅन ऑफ द मॅच एस के यांच्या शुभास. होलसेल शॉप दिनेश सोरकाते यांच्याकडे सुद्धा शुभेच्छा येतात. धावली टीम साठी 2 सामने त्यांनी इथे जिंकले आणि तिसऱ्या फेरीसाठी क्वालिफाय झालाय. खूप चांगला खेळ पूर्ण टीमने केला. शुभेच्छा असेल तुम्हाला पुढच्या मॅचसाठी. आता इथे दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना सुरू होते. गावदी उंबार्ली वर्सेस VCC उसरगर. नाणेफेकी जिंकली होती. गावदी उंबार्ली संघाने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आणि आता मात्र विशाल म्हात्रे संघामध्ये नाहीत. पहिल्या मॅच मध्ये वादळी खेळ करणारा मात्र त्यासाठी चांगला खेळ बाकीच्या खेळाडूंनी आता मात्र बिंदास पाडीला चांगला खेळ करावा लागेल जर विशाल म्हात्रे टीम मध्ये मात्र सामना जेव्हा सुरू होईल. पहिल्या 4 षटकांसाठी आपण जाऊया आमचे सहकारी समालोचक राहुल भोर यांच्याकडे. डीजे प्रत्येक सामन्यासाठी मॅन ऑफ द मॅच साठी ज्यांनी आम्हाला चषक उपलब्ध करून दिले ते रामू शेठ यांचं इथे आगमन झालं. त्यांना विनंती की व्यासपीठ होईल सामना म्हणायचे. रामू शेठ यांचं इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण यायचं आमच्या व्यासपीठावरती आपलं आम्ही सहर्ष स्वागत करतो. ओ टू राहुल भोर. काय पाहिजे सर? अजून एक दे सर, अजून एक दे, अजून एक दे ना. संपल्या का त्याला? काय पाहिजे ते वेज कुठे माहित आहे? हॅलो पहिला दर्जेदार आर आर षटकार. सुरुवात तर दमदार झाली आहे. विशाल म्हात्रे टीम मध्ये नाहीयेत तरी देखील या टीम मध्ये प्रत्येकी खेळाडू 100% कमिटमेंट देऊ शकेल या अनुषंगाने उतरला मैदानाच्या आतमध्ये. बॅक टू द बॉलर समोर खेळता चुका मैदानाच्या आतमध्ये. चुकीचं क्षेत्ररक्षण दबाव थोडासा आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. पहिल्या बॉलवरती बिग हिट आला, सेकंड बॉलवरती येणारा नशिबाचा चौकार. आम्हाला या स्पर्धेसाठी मॅन ऑफ द मॅच साठी ट्रॉफी उपलब्ध झाले त्यांचे आम्ही आभार व्यक्त करतो. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचे. खूप चांगल्या प्रकारचे इथं बॅटिंग पाहायला भेटते. बिंदास पाटीलच्या माध्यमातून आक्रमण जो झाला आहे
रोकणार कोण हा मोठा प्रश्नचिन्ह. अपील अपील आणि मात्र शेवटच्या मोमेंटला अंपायर देखील सांगतायत. एल बी डब्ल्यू च्या माध्यमातून परतावा लागेल बिंदास पाटीलला. फलंदाज बाद क्रिकेट आहे बघा मित्रांनो. बिंदास पाटील किती चांगला खेळाडू आहे. अंपायर ने बरोबर आउट दिल्याच्या नंतर तिथे कोणत्याही प्रकारची चर्चा न करता डायरेक्टली ग्राउंड सुरत आहे. ग्रामीणचा क्रिकेट आता नक्कीच आपण मी तर म्हणेल उंचावला आहे. ग्रामीणचा प्रत्येकी खेळाडू चांगल्या प्रकारचा खेळ नक्कीच दाखवतोय आणि पंचांचा सन्मान देखील मात्र आपण बघतोय या क्रिकेटच्या माध्यमातून केला जातोय. क्रिकेट सातत्याने बघतो आपण खूप मोठ्या प्रमाणात खेळला जातो आणि क्रिकेटला मानलं देखील जातोय. पंचांचा नक्की सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. त्याच्यानंतर सिनियर खेळाडूचा सन्मान देखील केला जातो त्याला आपण क्रिकेट म्हटलं जातं. प्रत्येकी आता मात्र बघितलं गेलं तर खेळाडू असेल अंपायर असेल हे सर्वच मात्र एकमेकाला नक्कीच मात्र एका जुटीने बघतो आपण खेळ खेळला जातो आणि सर्वच मात्र एकमेकाला नक्कीच इथनं सांभाळून घेत असतात आणि त्याच्यासमोर नक्कीच आपण बघतो मोठमोठ्या व्यासपीठावरती मोठमोठ्या टुर्नामेंट मोठमोठ्या स्पर्धा आपल्याला मात्र पाहायला भेटतात. आर आर चषक अर्थात त्याच स्वर्गीय राकेश दादा म्हात्रे यांच्या नावाने या स्पर्धेचं बघतो आपण आयोजन केलं जातंय. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. जेपी नक्कीच इशारा मात्र आमच्यापर्यंत करत असताना व्हाईट बॉल एक वंत धावा मात्र इथं नक्कीच मिळेल. 11 धावा स्कोर कार्ड वरती आपल्याला मात्र पाहायला भेटत. दावडी टीमने आजच्या दिवसामध्ये चांगल्या प्रकारचा खेळ दाखवला. नक्कीच आमच्या नितीन कल्याने सांगितल्याप्रमाणे दिनेश सोरकडे आज नक्कीच मात्र हॅपी असतील जर मॅच ते बघत असतील तर. युट्यूबच्या माध्यमातून बाकफुटला जाऊन कट करतात. लेट केले डायरेक्टचा प्रयत्न इथं झाला. डायरेक्ट हिट झाला असतं तर माझ्या पुढे काय शुभमला परतावा लागला असं मैदानाच्या बाहेर. येस तर यशवंत केले यांचं ते आगमन झालं. त्यांना विनंती की आपण व्यासपीठावर सांगा. नक्कीच राकेश ज्या पद्धतीने राहुल त्यांनी उल्लेख केला राकेश म्हात्रेच्या नावाने स्पर्धा नक्कीच मात्र एक नाव ऋषी केले आणि राकेश म्हात्रे या दोन व्यक्तींना सातत्याने श्रद्धांजली आणि त्या दोन व्यक्तींच्या माध्यमातून सातत्याने राकेश म्हात्रे प्रतिष्ठान एक चांगलं कार्य करत असत. खूप चांगलं कार्य आहे कारण का आपण बघतो जो काय जो काय नक्कीच आर्थिक जो मानधन आहे हॅलो हॅलो जेव्हा तर नक्कीच जमा होईल आमच्याकडे शिल्लक राहील त्याच्या माध्यमातून आम्ही नक्कीच समाज कार्यासाठी करेन. प्रत्येक ठिकाणी जेव्हा जेव्हा टुर्नामेंट असतात तेव्हा तेव्हा राकेश म्हात्रे प्रतिष्ठान सोनारपाडा यांच्या माध्यमातून मोफत पाण्याची व्यवस्था असते आणि त्यासाठीच नक्कीच आम्ही आर्थिक मात्र तिथे नक्की जमा करणार आहोत. समाज कार्य सातत्याने मात्र केलं जातं आणि एक चांगली संकल्पना आहे आणि सर्वांचंच नक्कीच योगदान असतं. योगेश पाटील असतील विनोद असतील त्याच्यानंतर सर्व जे खेळाडू आहेत सर्वांची नावं तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच आवर्जून पोहोचू. मात्र सर्वांचं सहकार्य आहे या कार्यासाठी. पुढचा बॉल या दरम्यान आता मात्र अंपायरचा इशारा येणं बाकी आहे. वाईट बॉल चुकीची गोलंदाजी इथं मात्र आपल्याला पाहायला मिळते. अजून एक व्हाईट बॉल आणि एखाद्या विषय मदतीने संघाची धावसंख्या आहे. दरम्यान आमची गुणसंख्या लेखक आम्हाला माहिती देतील. 14 धावा स्कोर कार्ड वरती. षटक दरम्यान प्रगतीपथावरती असताना या दरम्यान पहिला आहे षटक सचिन बोळच्या माध्यमातून. पुढचा बॉल राऊंड विकेटने हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न नक्कीच केला. चेंडू डीप मध्ये आहे खूप दूरचं अंतर का आपण खेळला जावं लागेल. चांगलं क्षेत्र आपल्याला पाहायला भेटलं. तोपर्यंत या दोन धावा इथं मात्र मिळतील आणि या दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोन ने जाते पुढे. स्कोर मोजन 16 लॉस ऑफ वन विकेट. व्हीसीसी उसरगर विरोधात संघ उतरलाय मैदानाच्या आतमध्ये. गावदेवी उंबारली सचिन भुईरचा हा उंबारली संघ आहे मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फुल टॉस फक्त दिशा दिली आहे. फटका तर चांगले खेळलेत खेळाडू आहेत तेवढाच वेगाने येतील उचलतील फेक करतील. तोपर्यंत दोन धावा मात्र गंभीर केल्या जात आहेत आणि या दोन धाव्याच्या मदतीने संघाची धावसंख्या अजून दोन ने जाते पुढे. 18 धावा स्कोर कार्ड वरती नक्कीच मात्र येत्या स्पर्धेचा आपण बघितला. आजचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामध्ये बघितलं आपण ग्रामीणचे 8 संघ या स्पर्धेमध्ये मात्र खेळले. दावडी सागाव नांदिवली वाडेघर पडले उसरगर उत्तर शिव आणि उंबारली असे संघ नक्कीच आपल्याला माझ्या आजच्या दिवसामध्ये पाहायला भेटले. मग उद्याची 7 तारीख आहे. उद्या देखील नामवंत संघ या स्पर्धेच्या माध्यमातून आपल्याला मात्र खेळताना पाहायला भेटतील. भाल
विरोधात नेजे संघ उतरणार आहे, त्याच्यानंतर खिरगाली विरोधात बोपर संघ उतरणार आहे, गावदेवी वसार विरोधात ओमसाई आगासन संघ उतरणार आहे, त्याच्यानंतर आजदे बनाम गावदेवी क्रिकेट संघ मोठा गाव हा संघ नक्कीच उतरणार आहे मैदानाच्या आत. उद्या देखील 8 टॉप संघ कल्याण डोंबिवली क्षेत्रातील नक्की सामने पाहायला मिळतील आणि आज देखील 8 संघ बघितले. मात्र शेवटच्या दिवशी देखील टॉप संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतील. दरम्यान षटक दुसरं सुरू झालं आहे, गोलंदाज सज्ज आहेत. प्रेम भोईर एक चांगले खेळाडू आहे, तर कष्टपैलू खेळाडू आहे. गावदेव क्रिकेट संघ उंबारले टीमचा चांगल्या चांगल्या मॅचेस मात्र याकडनं जिंकून दिल्या आहेत या सीझनला. ओव्हर द विकेट ओव्हर पिच बॉल फटका तर यावेळेस हवेत खेळत आहेत. चांगला शॉट आपल्याला पाहायला भेटला. चेंडू सरळ जाईल मैदानाच्या बाहेर. बिग हिट इथं येत असताना केतनच्या बॅटमधून षटकार. नक्कीच 8 तारखेचा आपण जर ड्रॉ बघितला तर 8 तारखेला देखील चांगले चांगले नामवंत संघ स्पर्धेच्या आतमध्ये उतरतील. त्यांचा देखील खेळ नक्कीच आपल्याला पाहायला भेटणार आहे. पुढील प्रमाणे तुमच्यापर्यंत ते देखील संघांची नावं पोहोचली जातील. पुन्हा एकदा माझा सुरुवात विकेट घेतात. फटका तर चांगला आहे. धावा देखील नक्की चांगल्या मिळतील. मैदानाच्या चारही बाजूने आक्रमणाला आपल्याला नक्की सुरुवात होताना पाहायला मिळते. केतनच्या बॅट मधून येणारा हा चौकार. थँक्यू रिझे. 8 तारखेला पहिली मॅच आपल्याला नक्कीच पाहायला भेटणार आहे ब्राह्मण करोले विरोधात एडुटने. दुसरी मॅच आपल्याला मात्र पाहायला मिळेल गावदेवी गोळवली विरुद्ध नवीन 11 तेजगाव. तिसरी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल कोळेगाव विरुद्ध घेसर. आणि चौथी मॅच आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल घारिवली विरोधात गौरीपाडा संघ उतरेल मैदानाच्या. यस नितीन कारण सोनापुराचे कोणी ग्रामस्थ असतील तर आपण व्यासपीठावर यायचे आणि सोनापुराचे उद्योजक सुदेव ठाकूर यांचे आगमन झाले तर आपणही व्यासपीठावर येऊन स्थान पण व्हायचे. या दरम्यान पुन्हा एकदा स्टँड अँड डिलिव्हर. काय फटका मात्र इथं खेळला जातोय. आक्रमण 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 आणि आक्रमण. बिग 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 शॉट षटकार. ओव्हर द विकेट ना संघाची एकूण धावसंख्या आपल्याला मात्र पाहायला भेटते 34 धावा. स्कोर कार्ड वर देतात. ओव्हर द विकेट फुल टॉस. फक्त दिशा दिली चुकीची गोलंदाजी. आउटफील्ड पास आहे. मेघनाथ प्रयत्न करतायत मात्र त्यांना बीट करून चेंडू जाणार आहे सीमापार. चुका होत असताना या दरम्यान मेघनाथच्या माध्यमातून या येथील 4 धावा. चांगली बॅटिंग वेगाने धावसंख्या पुढे जातीय. ओव्हर द विकेट ना पुन्हा एकदा कुटप्पाचा बॉल. फक्त दिशा दिली आहे आणि आता मात्र खेळाडू आहे तिथं मेघनाथ. चेंडूची उचलून फेक करतील. तोपर्यंत या अजून 2 धाबा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. अशा प्रकारे 2 षटकांचा दरम्यान खेळ संपला आणि 2 षटकांच्या अखेरीस 20 सरासरीने 40 धावा स्कोर कार्ड वरती. पाणी नक्कीच आवश्यक आहे पाण्याची तर लवकरात लवकर विनंती आहे की डीन्स ब्रेकरला गाडी नको आपण असं जायचं आहे. लवकरात लवकर जायचं मैदानाच्या आतमध्ये. यस नितीन कारण तुझ्या सरमान यशवंत केने यांचं ते आगमन झालं आमच्या व्यासपीठावरती. त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतोय. आलेल्या सर्व पाहुण्यांचं पुन्हा एकदा विनंती करतोय. सोनापाड्याचे कोणी ग्रामस्थ असतील त्यांना विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरून स्थान पण व्हायचे. तर या स्पर्धेतील प्रत्येक मॅच साठी मॅन ऑफ द मॅच साठी आम्हाला त्यांनी ट्रॉफी इथे उपलब्ध करून देते. रामू शेठ आमच्या व्यासपीठ उपस्थित त्यांचा आपण सत्कार करूया. योगेश म्हात्रे यांना विनंती करतो की आपल्या शुभ हस्ते रामू शेठ यांचा आपण सत्कार करूया. सामनावीरसाठी आपण ट्रॉफीज पाहतोय. राकेश आणि
ऋषिकेनी जी प्रतिमा त्या ट्रॉफी बद्दल या ट्रॉफीज आम्हाला मॅन ऑफ द मॅच ज्यांनी उपलब्ध करून दिले ते रामू शेट यांचा इथे सत्कार केला होता. योगेश म्हात्रे राकेश म्हात्रे यांचे बंधुराज यांच्या शुभ असते. खूप चांगला खेळ आतापर्यंत बीसीसी उसरगर टीमने केला. राहुल जरी विशाल म्हात्रे नसतील बिंदासने सुरुवात खूप चांगली करून दिली आणि सुरुवात चांगली झाली की नक्कीच शेवटी आपला चांगला होतो. ओ टू राहुल डेफिनेटली कारण का खूप चांगला खेळ नितीनने सांगितल्याप्रमाणे कारण का सुरुवात तुमची जर चांगली झाली तर शेवट देखील चांगला होत असतो आणि ती सुरुवात आपल्याला मात्र इथं पाहायला मिळते. आकर्षक अशा ट्रॉफ्याज देखील आपल्याला मात्र पाहायला भेटतात. आपल्या व्यासपीठ समोर तीन ट्रॉफ्याज आहेत. खूप सारे पारितोषिक आहेत. बेस्ट बॉल्समॅन असेल बेस्ट बॉलर असेल मालिकावीरसाठी आकर्षक अशा नक्कीच ज्या बक्षिस आहेत त्या तुमच्यापर्यंत आम्ही नक्कीच आजच्या दिवसामध्ये पोहोचवल्या आणि आगामी नक्कीच दोन दिवसामध्ये देखील तुमच्यापर्यंत नक्कीच ज्या बक्षीस आहेत तुमच्यापर्यंत नक्कीच आम्ही पोहोचवणार आहोत. सोमनाथ बोर वापसी करण्याचा नक्कीच प्रयत्न करेल. दोन ओव्हरच्या अखेरीस 20 सरासरीने 40 धावा स्कोर करण्यावरती आपल्याला पाहायला भेटल्यात. सोमनाथ बोर या दरम्यान हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न होता. समोर येतात फटका तर चांगला आहे. मग तिथे श्याम भोईर येत आहेत. वेगाने चेंडूची उचलून फेक केली जाईल. तोपर्यंत अजूनही मात्र दोन धावा येत आहेत आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 2 जाते पुढे 42-42 स्कोर कार्डवरती. चांगला खेळ आपल्याला मात्र पाहायला भेटतो. जिम्मेदारीने जबाबदारीने क्रिकेट खेळला जातोय या मैदानाच्या आतमध्ये. पुढचा बॉल फटका तर दर्जेदार आहे. शॉट साठी जागा बनवली त्याला मात्र चेंडू मात्र सरळ फेकून दिला आहे मैदानाच्या बाहेर. बिग 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 वे षटकार. शुभमने मात्र नक्कीच इम्प्रेसिव्ह असा खेळ केला आहे. या वर्षामध्ये चांगली गोलंदाजी चांगली बॅटिंग देखील क्लास क्रिकेट. या दरम्यानचा पुन्हा एकदा मात्र बिगिट करण्याचा प्रयत्न. आउटसाइड एज लागतीये. देवा इष्टांच्या मागे आहे. जेल तिथं पकडलं जाईल. विकेट चे बदन बॅट्समन आउट. जॉईंट होतील आणि खूप चांगली व्यवस्था त्यांच्या माध्यमातून. या दरम्यानचा चेंडू यावेळेस काहीतरी वेगळा करण्याचा प्रयत्न. देवाच्या माध्यमातून मिस्टेक होते थोडीशी कीपरच्या पाठी. तोपर्यंत बाईच्या माध्यमातून धावेल आणि अशा प्रकारे आपण बघतो. या दरम्यान एकूण 3 षटकांचा मात्र खेळ संपला आहे. 3 षटकांच्या अखेरीस 50 धावा. थोडासा वेळ आमच्याकडे नक्की जेपी. आम्ही थोडासा मात्र टी ब्रेक मध्ये बिझी आहोत. तत्पूर्वी आपण एक चांगलं संगीत ऐकूया. सुभाषजी आम्ही टी ब्रेक मध्ये नक्कीच बिझी आहोत. तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेलच. तर आपण ऐकू एक चांगलं संगीत.
संघाची धावसंख्या वेगाने जाते पुढे, 57 धावा स्कोर कार्डवरती का बॅटिंग केली जाते. विशाल म्हात्रे नाहीये तरी देखील टीम सांगते आम्ही देखील चांगला खेळ करू शकू. या दरम्यान फटका तर चांगला खेळतो, चेंडू डीप मध्ये जातो, खेळाडू चेंडूमध्ये येतील, उचलतील, फेक करतील, वेगाने दोन धावा मात्र कंप्लीट केल्या जात आहेत. खूप चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन आपल्याला मात्र पाहायला भेटतोय. रनिंग बिटवीन द विकेट देखील आपल्याला मात्र तेवढीच चांगल्या प्रकारची पाहायला मिळते. यस नो वेट या शब्दांचा वापर होणं खूप गरजेचं असतं जेव्हा आपल्याला धाव घ्यायची असते, तेव्हा तालमेल, संवाद, दोन खेळाडूंमध्ये चर्चा होणं गरजेचं असतं आणि तोच संवाद, तोच टायमिंग आपल्याला मात्र पाहायला भेटला. दोघेही भाऊ आहेत सखी आणि दोघांमध्ये खूप चांगल्या प्रकारचं कॉर्डिनेशन आपल्याला पाहायला भेटतो. या दरम्यानचा आताचा चेंडू मात्र पुन्हा एकदा खेळण्याचा प्रयत्न नक्कीच केला. तोपर्यंत एक धाव इथं मिळते आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या 60 धावा स्कोर कार्डवरती. क्या बात आहे, खूप चांगल्या प्रकारची बॅटिंग सुरुवात मी तर म्हणेल बिंदास्त कौतुक करेल, षटकाराने आघात. क्या बात आहे, जेव्हा जेव्हा तुमची सुरुवात चांगली होती नितीन काळे यांनी सांगितलं, तुमचं शेवट देखील चांगलं होतं असतं आणि तोच शेवट मात्र बघूया कसा होतो या मॅच मध्ये. चुकीचा चेंडू आहे की काय, मात्र इथनं नो बॉलचा इशारा तर आला आहे. स्वर्लक्ष अंपायर सांगत असताना प्लस वन, एकूण या दोन धावा येणारा चेंडू फ्रीडचा आहे हा देखील इशारा या दरम्यान येत असताना आमचे अंपायर सुभाष पाटील यांच्याकडनं नक्कीच हा देखील इशारा आलाय आणि संघाची धावसंख्या अजून दोनने जाते पुढे. एकूण 62 रन स्कोर कार्डवरती. फ्रीड बॉल राजकुमार पाटीलचा हलकपे उडवण्याचा प्रयत्न केला चेंडू मात्र डीप मध्ये, तो सिपर कवरच्या दिशेने खेळाडू येतात तिथे, बावेश वेगाने उचलून फिट करतील. तोपर्यंत अजून या दोन धावा मात्र इथनं कव्हर केल्या जातील आणि दोन धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या दोनने जाते पुढे. 64 धावा स्कोर कार्डवरती एक प्रतिम दर्जेदार अशी नक्कीच आपल्या टेनिस बॉल क्रिकेटची स्पर्धा पाहायला भेटते. वर्ष 14 नक्कीच राकेश दादा आमच्यामध्ये नाहीये, नक्कीच दादांची आठवण म्हणून या स्पर्धेचं आयोजन आपल्याला पाहायला भेटतोय. ओव्हर विकेटने चांगला चेंडू आहे, इथनं धाव घेण्याचा प्रयत्न केला. विकेट खूप महत्वाचे आहेत मॅच मध्ये, विकेट टॉसला खूप महत्व आहे. मात्र शेवटच्या बॉलवरती धाव घेण्याचा प्रयत्न करून विकेट जो गमावला आहे तो मात्र बघूया शेवटच्या अंतिम नक्कीच षटकामध्ये जेव्हा सामना येईल तेव्हा नक्कीच त्या गोष्टीचा विचार केला जाईल. तर एकूण 4 ओव्हरचा खेळ संपलाय, 4 ओव्हरच्या खेळ संघाची एकूण धावसंख्या आपल्याला पाहायला भेटते. एक प्रतिमा पण नक्कीच स्पर्धा पाहायला भेटते. राकेश दादा त्याच्यानंतर आमचे ऋषिकेश दादा घेण्या अंशामध्ये नाहीयेत, मग दोघांची आठवण म्हणून स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. तर चला आपण लगेचच जाणाऱ्या मॅचच्या दिशेने, कारण का मॅच मध्ये पुन्हा एकदा टार्गेट जर बघितलं तर या मॅच मध्ये जिंकण्यासाठी पुन्हा एकदा टार्गेट आहे. यावेळेस 65 टार्गेट आहे. मॅच जेव्हा नक्की सुरू होईल पुन्हा एकदा आपण ऐकूया. आमचे नक्कीच लोकप्रिय समालोचक अजदेगावचे आहेत आणि त्यांच्या माध्यमातून सातत्याने आपण चांगलं समालोचन प्रत्येकी टुर्नामेंट मध्ये ऐकत असतो. नितीनजी काळन यांना बद्दल आपण ऐकूया या सेकंड इनिंग मध्ये. थँक्यू सो मच.
वस्तू ज्यापैकी मी सकाळी मगाशीच उल्लेख केला की मेंढा दिला जाईल गावडी उंबारली टीमला, पण त्यासाठी अंतिम फेरी गाठावी लागेल उंबारली संघाकडे. आता लक्ष त्यांच्या समोर 65 धावांचं आहे. जगदीश पाटील यांचा, जगदीश ठाकूर यांचं इथे आगमन झालं, त्यांना विनंती की व्यासपीठावर स्थान पण व्हायचे. भरपूर संख्येने प्रेक्षक आपण पाहतोय, कारण की आर आर चषक 2019 हे पर्व चौथं वर्ष आणि खूप चांगलं आयोजन आपल्याला पाहायला मिळतं. आणि 64 धावा कुठल्या, 65 धावांचं लक्ष्य डावडी संघाने, 64 कुठल्या होत्या, 65 लक्ष होतं. 16.25 च्या सरासरी आता धावा करायची. आणि सलामची जोडी मैदानच्या आतमध्ये दाखल झाली. कुमार ज्याने मौदिक हे 38 धावांची खेळ केली होती पहिल्या मॅचमध्ये, तो कुमार पाटील स्ट्राईक इंडला, 9 स्ट्राईक इंडला. संघनायक सचिन मोहीर, तर गोलंदाजी मार्क वसुद, गोलंदाज तेजस म्हात्रे. सामना सुरू होतोय दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना. तेजस गोलंदाजी मार्कवर, पहिला चेंडू चोख प्रत्युत्तर देत असताना मिडविकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक जेल खाली आणि फलंदाज कुमार पाटीलची खेळी समाप्त. गोल्डन डकचा शिकार होतो फलंदाज कुमार आणि पहिला धक्का लागतोय तो गावदेवी उंबारली संघाला. पूर्ण केली तर नक्कीच आयुष जगदीश ठाकूर यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राईज आणि योगेश सुरेश पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राईज आहे. म्हणजे टोटल आपण पाहिलं तर 2600 रुपयाचा कॅश प्राईज आहे विकेट हॅट्रिकसाठी. आणि बघा, तेजस म्हात्रे एक अष्टपैलू खेळाडू आहे. 2600 रुपयाचा कॅश प्राईज मिळू शकतो तेजसला जर या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक त्याने पूर्ण केली तर. राजकुमार आलेत चौथ्या नंबरवरती स्ट्राईक एंडला, तेजस हॅट्रिकच्या उमेदवार. इथे मात्र पायचीचा अपील आणि या स्पर्धेतील पहिली हॅट्रिक तेजस मात्रेच्या नावावरती. जोरदार टाळ्या होत्या तेजससाठी आणि तब्बल त्याला 2600 रुपयाचा कॅश प्राईज. योगेश सुरेश पाटील यांच्याकडनं 1500 रुपयाचा कॅश प्राईज आणि आयुष जगदीश ठाकूर यांच्याकडनं 1100 रुपयाचा कॅश प्राईज. धन्यवाद तिजे राहुल, क्या बात आहे. जगदीश ठाकूर यांचं आगमन झालंय आणि लगेच हॅट्रिक सुद्धा पूर्ण केले. 1100 रुपयाचा कॅश प्राईज आणि योगेश सुरेश पाटील यांच्याकडनं 1500 रुपये. म्हणजे 2600 रुपयाचा कॅश प्राईज आपण पाहतोय. काही दिवसांपूर्वी आपण पाहिला T20 सामना भारत बांगलादेश, दीपक चहर ज्याने विकेट हॅट्रिक संपादन केली. आणि इंटरनॅशनलचा जर तुम्ही विचार केला तर भारतीय संघ असा आहे ज्याने तिन्ही फॉर्मॅटमध्ये हॅट्रिक पूर्ण केल्यात. वन डेचा विचार केला तर मोहम्मद सामी, कसोटीचा जर विचार केला तर जसप्रीत बुमराह, आणि T20 मध्ये आपण विचार केला तर कुलदीप यादव आणि त्यानंतर दीपक चहर. आणि फोर्ट्रिकचा जर तुम्ही विचार केला इंटरनॅशनल तर लसिक मलिंगा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फोर्ट्रिक तर पूर्ण झाली, मात्र चेंडू सीमा पार जाईल. फाईन लेग रिजन मधनं चौकार. जगदीश ठाकूर साहेबांचं आगमन झालं, त्यांचं आम्ही सहर्ष स्वागत करतो. आर आर चषक 2019 मध्ये हॅट्रिक पूर्ण केली आणि चौथ्या चेंडूवरती मात्र चौकार आलाय. मात्र पंच पॉईंट चिखून करतायत, हातावरती नियंत्रण नाही. भावेश आलेत,
भावेश ने चौकर खाते उगड़े प्रेम नो स्ट्राइक इनला दोन चांगले फलंदाज मैदान आत मैच कभी कलर्ट नहीं देू शकत मात्र चांगला खेल करावा लगे पांच धाबा धापड़ा लगे टार्गेट 65 है प्रत्येक सामने ट्रॉफी अपन पाहतोय रामू शेट यांच्याकडून आमच्या व्यासपीठावर सामना एन्जॉय करतो आणि क्रिकेटच्या खेळासाठी नेहमीचा खेळाडू रामू शेट यांचं खूप सहकार्य असतं आयुष्य जगदीश ठाकूर यांच्याकडून हटण्यासाठी 1100 रुपयाचा कॅश प्राईज जमा झाला आमच्याकडे त्यानंतर योगेश सुरेश पाटील यांच्याकडून 1500 रुपयाचा कॅश प्राईज त्याच्याच राईट मोर द विकेट इथे मात्र सुरेख फटका आपल्याला पाहायला मिळतोय या अगोदर फाईन लेग आणि आता मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार संख्या 9 विकेट हॅट्रिक जरी घेतली असेल त्यानंतर भावेशच्या बॅट मधून दोन चौकार एक व्हाईट चेंडू आपल्याला तेजसच्या मात्रेमधून पाहायला मिळतो 9 धावा धापडकडे लागले 65 धावांचं लक्ष्य तेजस राईट मोर द विकेट इथे मात्र चेंडू खेळून काढतोय क्षेत्ररक्षक बिंदास खूप वेगाने येत आहेत थोडस वेग येत आहेत षटक समाप्त होते पहिल्या षटकाचा खेळ संपला धापडक धावा लागल्या त्या 10 धावा टीम उंबार्लीच्या 3 गड्यांच्या मोबदल्यात 18 चेंडूचा खेळ शिल्लक आहे आणि 18 चेंडू मध्ये 55 धावांची अजूनही गरज आहे आता मात्र एक चांगली इनिंग इथे मात्र राहुलला खेळावी लागेल प्रेमला खास करून इनिंग तो मला आठवतोय उत्तर शिक्षा मैदानात तळोजा टीम विरुद्ध खेळला होता अर्धशतक त्या इनिंगची आता गरज आहे उंबार्ली टीमला चांगला खेळ करावा लागेल प्रेमला ज्या खेळासाठी तो जाणला जातो तो खेळ इथे त्याला करावा लागेल 18 चेंडू 55 धावा थोड्याशा माग आहेत पण जर चांगला खेळ केला तर नक्की त्या धावांचा पाठलाग करू शकतो गावदेवी उंबार्ली संघ निकेत येत आहेत निकेत पाटील दुसरं षटक घेऊन देत कारण सामना 4 षटकाचा त्यामुळे प्रत्येक टीमला 4 फ्रेश गोलंदाज वापरावे लागतात प्रत्येक टीमकडे 4 चांगले गोलंदाज असतात असं नाही कारण एखादा गोलंदाज खराब मिळाला तर त्या षटकात तुम्ही 20 ते 25 धावा करू शकता निकेत पहिला चेंडू वाईट चेंडू वाईट प्लस 2 3 धावा मिळतील 18 चेंडू आणि 52 धावांची अजूनही गरज आहे प्रेम काहीतरी बातचीत करत आहेत पंचांसोबत थोडीशी दुखापत झाली आहे बघायचं उमाकांत जायचं मैदान जरा बँडेज घेऊन जायचंय धपलकर धावा आपण पाहिलं तर 13 धावा आहेत लक्ष 65 चे 18 चेंडूचा खेळ शिल्लक आणि 18 चेंडू मध्ये 52 धावांची गरज आहे मालिका विनसाठी आपण टीव्ही पाहतोय माऊली ग्रुप यांच्याकडनं व संजीव स्पोर्ट यांच्याकडनं एक बॅट आपण पाहतोय उत्कृष्ट फलंदाजासाठी बॅट आपण पाहतोय मिथुन म्हात्रे यांच्याकडनं आणि उत्कृष्ट गोलंदाज आणि उत्कृष्ट क्षेत्रासाठी शूज पाहतोय आपण जागृती स्पोर्ट ब्राह्मण करवळीचे आपण पाहतोय राहुलबाई आणि वडलूचे विशाल पाटील यांच्याकडनं मध्ये शूज उपलब्ध झालेत पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या क्रमांकाची चषक आपण पाहतोय सोनापड्याचे समाजसेवक मुरलीधर चंद्रकांत म्हात्रे यांच्याकडनं मध्ये चषक उपलब्ध झालेत त्यानंतर सामनावीर साठी चषक आपण पाहतोय रामू शेट यांच्याकडनं सर्व जशामध्ये उपलब्ध त्यानंतर या स्पर्धेची खऱ्या अर्थाने माझी चेंडू जी गरज असते ते चेंडू आम्हाला उपलब्ध करून दिलेत प्रमोद वसंत केने त्यानंतर उत्कृष्ट गोलंदाज उत्कृष्ट क्षेत्ररक्षक आणि उत्कृष्ट फलंदाज आणि मालिकेसाठी जे चषक आपण पाहतोय ते म्हणजे रिक्षा संघटना रिक्षा स्टँड सोनारपाडा यांच्याकडनं आम्हाला हे चषक नक्कीच आतापर्यंत मला असं वाटत होतं की रिक्षा स्टँड फक्त खेळाडूंना प्रोत्साहन देण्यासाठी येत असतो सोनारपाडा टीमला मात्र आज पाहतो की त्यांनी ट्रॉफी सुद्धा इथे उपलब्ध करून दिल्या आहेत इथे मात्र चांगलं क्षेत्ररक्षण आपल्याला पाहायला मिळते एक धाव मात्र रोखू शकत नाहीये 12 खेळाडू मात्र आता मैदानाच्या आतमध्ये गेला आणि त्याच्याचकडे चेंडू गेला होता एक धाव मिळेल एक धाव संख्या पुढे सरकेल धापलका धावा लागल्या त्या 14 धावा 51 धावांची अजूनही गरज आहे 65 धावांचा पाठलाग करत असताना टीम गावदेव उंबार्ली संघ आणि श्राकेटला फलंदाज प्रेमनाथ भोईर गोलंदाज निकेत इथे चेंडू पडल्यानंतर निकेटचा आतमध्ये येतोय लॉंग ऑफ पिजन मध्ये चेंडू खेळून करतोय क्षेत्ररक्षक खूप वेगाने येत आहेत चांगले क्षेत्ररक्षक आपल्या पाहायला मिळते नयन आहेत आता दोन धावा रोखू शकत नाही दोन धाव संघ पुढे सरकेल धावपळ धावा लागतात त्या 16 धावा कॅश प्राईज सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहतोय योगेश सुरेश पाटील असतील आयुष जगदीश ठाकूर असतील या मान्यवरांकडनं कॅश प्राईज सुद्धा आपण पाहतोय या स्पर्धेच्या माध्यमातून
निकेत गोलंदाजी मार्कवर इथे मात्र अकूल टप्प्याचा चेंडू जसा चेंडू तसा प्रत्युत्तर मिड विकेटच्या डोक्यावर षटकार संख्या 22 मैच अजूनही संपली नाही जोपर्यंत प्रेमनाथ मैदानाच्या आतमध्ये कधी मॅचला तो कलाटणी देऊ शकतो प्रेम भोईर निकेतवरती आता हल्ला सोडला जातोय ते मात्र चेंडू पडल्यानंतर आत्मधी होतो हे वैशिष्ट्य निकेत पाटील या गोलंदाजा ऑप्शनच्या तो बाहेर चेंडूची पिचिंग करतो मात्र त्याचा चेंडू पडल्यानंतर थोडासा आत्मधी येतो त्यामुळे फलंदाजाला इथे बीट केलं जाते डॉट बॉल व्हाइट बॉल व्हाइट चेंडू डॉट चेंडू स्वर्गीय रवींद्र ठाकूर यांच्या स्मरणार्थ आयुष ठाकूर यांच्याकडनं विकेटसाठी 1100 रुपये कॅश प्राइज आहे सलग 3 षटकांसाठी 1100 रुपये सलग 3 चौकांसाठी सुद्धा 1100 रुपये निकेत इथे मात्र चेंडूची पाहणी केली चेंडूचं वेट केलं आणि चेंडूला फेकून दिलं सीमा पलीकडं षटकार सुधीर पाटील यांना विनंती होती की बॅट्स 2 षटकांचा खेळ संपलाय धावपळका जावा लागलं त्या उंबरली संघाच्या 29 चेंडू शिल्लक आहेत 12 आणि धावा करायचे 36 12 चेंडू 36 धावांची गरज आहे 18 सरासरीने आता धावा करायचे आहेत प्रेमच्या बॅट मधनं षटकार आलाय आणि मगाशीच उल्लेख केला कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो प्रेम भोईर आणि भावेश पाटील चला मला वाटतं प्रेमने पाण्याची मागणी केली पाणी नाहीये नक्कीच बिंदास मात्र मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 12 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये मॅच अजूनही संपली नाही कारण की मॅच अजूनही बॅलन्स आहे 12 चेंडू मध्ये 40 धाव बनतात 12 चेंडू मध्ये 47 बनतात 12 चेंडू मध्ये 50 बनतात मग 12 चेंडू मध्ये 36 का बनणार नाही त्यासाठी चांगला खेळ करावा लागेल प्रेम आणि भावेशला आर आर चषक मध्ये तुम्हाला जर उंच भरारी घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला खेळ चांगला करावा लागेल सहज तुम्हाला असा पहिला क्रमांक दुसरा तिसरा क्रमांक मिळणार नाहीये त्यासाठी तुम्हाला मेहनत करावी लागेल जी मेहनत दावडी संघाने केली मागच्या मॅच मध्ये 12 चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे विजय सहज कधी मिळत नाही मित्रांनो त्यासाठी खूप मेहनत करावी लागते आणि आता मात्र राजकुमारला थोडीशी दुखापत होते मला वाटतं अनुवादकीने जायचे राकेश माधुरी प्रतिष्ठानच्या माध्यमातून जेव्हा जेव्हा पाण्याची व्यवस्था केली होती मात्र तेव्हा तेव्हा अनुवृद्ध केने यांचं खूप मोठं योगदान असतं सातत्याने कारण की आपण वेळ कमी अनुवृद्ध बारा चेंडू 36 धावांची अजूनही गरज आहे मॅच आणि बऱ्याचशा खेळाडू आपण पाहतो सातत्याने दुखापत सुद्धा होत असतात क्रिकेटमध्ये चित्र आपल्याला पाहायला मिळतं सकाळी आम्ही ज्यावेळी मैदानात आलो तेव्हा चेहरा टाकून सांगितलं की बऱ्याच ठिकाणी अजूनही नितीन दादा नारळ फोडायला जायचंय मैदानातही त्यांनी नारळ फोडला असेल सगळीकडे गेले होते चिराग ठाकूर अमेझिंग प्लेअर म्हणून त्यांची निवड झाली स्वर्गीय शिवाजी दादा शेला स्मृती चषक मध्ये आणि खऱ्या अर्थाने त्या खेळाडूची निवड कौतुक करावं लागेल योगेश पाटीलचं चिराग ठाकूर सारख्या खेळाडू नवक्या खेळाडूची निवड केली आणि त्याने 14 धावाही डिपेंड केल्या होत्या स्वर्गीय शिवाजी दादा शेला स्मृती चषक मध्ये 12 चेंडू आणि 36 धावांची गरज गोलंदाज बिंदास गोलंदाजी मार्कवर पहिला चेंडू ऑप्शनच्या बाहेर भरपूर शब्द झाले होते इथे मात्र डॉट चेंडूची समाप्ती होती बिंदास थोडेसे आले होते मैदानाच्या बाहेर थोडीशी दुखापत झाली होती प्रवीण आपण यायचं आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये धावडी संघाचे संघनायक प्रवीण आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्स मध्ये येऊन थांबायचे
अकरा चेंडू आणि 36 धावांची अजूनही गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. मॅच अजूनही बॅलन्स आहे. बिंदास इथे माझा चेंडू खेळून काढतोय, मात्र क्षेत्ररक्षक तिथे वेगाने येत आहेत. शुभमध्ये कॅश तर सुटली आहे, मात्र एक धाव इथे मिळेल. एक ने धावसंख्या पुढे सरकेल. उंबाली संघ धावसंख्या होती 30, चेंडू शिल्लक आहे 10 आणि धावा करायचे आहेत 35. 10 चेंडू आणि 35 धावांची गरज आहे. दावडी संघ दोन सामने जिंकून पुढे सरकले. प्रवीणचा संघ खूप चांगला खेळ त्याने दोन मॅच मध्ये केला. सागाव संघाला पराभूत केलं, त्यानंतर वाडेगड टीमला या स्पर्धेतून बाहेर केलं, जो संघ मागच्या वर्षीचा उपविजेता संघ होता. इथे मात्र सुरेख फटका लांगांच्या डोक्यावर, अफलातून षटकार. संपली नाही, मी मगाशीच उल्लेख केला, प्रेमनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये, जो कधी मॅचला कलाटणी देऊ शकतो. 9 चेंडू आणि 29 धावांची अजूनही गरज आहे. कमी चेंडू जास्त धावा हे समीकरण प्रेमच्या नावावरती नेहमीच राहिले. ज्या प्रकारे तो आता खेळ करतोय, आतापर्यंत चांगला खेळ केला की मॅच मध्ये अजूनही मजबूती त्यांनी निर्माण केली आहे. बिंदासवरती हल्ला चढवतोय. इथे मात्र चेंडू टॅप केलंय. अमित खराब क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. मग प्रेम का थांबले, थोडासा वेळ घेतला प्रेमने. आणि इथे मात्र फलंदाज बाद होईल, तो म्हणजे भावेश पाटील जी खेळते समाप्त. आठ चेंडू आणि 28 धावांची गरज आहे. त्यांच्या नावाने ही स्पर्धा आपण पाहतोय. स्वर्गीय राकेश म्हात्रे त्यांचे बंधू, मात्र इथे राजेश म्हात्रे साहेबांचं आगमन झालंय. त्यांना विनंती की व्यासपीठावरून स्थानपण व्हायचे. सातत्याने 4 वर्ष, चौथं वर्ष या स्पर्धेचा राकेश म्हात्रे आणि ऋषी केनेला या स्पर्धेच्या माध्यमांना खऱ्या अर्थानं कौतुक करावं लागेल. राकेश म्हात्रे लिहून सोनारपाडा कौतुक करावं लागेल, राकेश म्हात्रे प्रतिष्ठान व कौतुक करावं लागेल सोनारपाड्यासह सर्व ग्रामस्थांचं. 8 चेंडू 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये. नवीन फलंदाज मेघनाथ भोईर मैदानाच्या आतमध्ये. इथे मात्र अकूट टप्प्याचा चेंडू होता, टायमिंग व्यवस्थित झालं नाही. मिड विकेटला जो झाड रचलं होतं तेजस म्हात्रे तिथे येत आहेत आणि प्रेमची खेळी मात्र इथे समाप्त होईल. हा लागणारा खूप खूप मोठा धक्का उंबारली टीमला. चेंडू शॉर्ट होता, ताकद कुठेतरी थोडीशी कमी पडली, टायमिंग व्यवस्थित झालं नाही आणि तेजस मात्र त्यामध्ये चूक होणार नाही. 7 चेंडू आणि आता मात्र 28 धावांची गरज आहे. यासाठी अमितने बिंदासला मैदान बोलून घेतलं, कारण एक षटक तो मैदानाच्या बाहेर होता. अनुभवी खेळाडू टीम मध्ये असणं खूप गरजेचं आहे, मैदानात असणं खूप गरजेचं आहे. इथे मात्र चेंडूची गती कमी केली. सुरेख गोलंदाजाने काय कमबॅक केलंय बिंदासने आणि षटक समाप्त होते. आता मात्र समीकरण आहे, 7 चेंडू आणि 28 धावांची गरज आहे मैदानाच्या आतमध्ये. फक्त 8 धावा इथे खर्च केल्यात, एक षटकार आहे त्यात आणि 8 धावा इथे मात्र खर्च केल्यात गोलंदाज बिंदास पाटीलने. षटक खूप महत्वाचं, 10-12 ते 15 धावा या षटकात यायला होत्या. मात्र जर तरला क्रिकेटमध्ये महत्व नाही, तुम्ही जर चांगला खेळ केला तर धावा येतील. मात्र तो चांगला खेळ झाला नाही, एक षटकार प्रेमच्या बॅटमधून आला होता, मात्र त्यानंतर मोठे फटके आले नाही आणि आता मात्र समीकरण बदललंय. 6 चेंडू आणि 28 समीकरण मैदानाच्या आतमध्ये टीम उंबारली या संघासमोर. कोणता संघ दावडी संघावर आजच्या दिवसातील शेवटचा सामना खेळेल हा प्रश्न निर्माण आहे अजूनही, कारण की शेवटच्या चेंडूमध्ये 28 धावाही आम्ही गौरीपाड्याच्या मैदानात मागच्या वर्षी बनताना पाहिल्या होत्या. 30 धावाही बनताना पाहिल्यात, 35 ही बनल्यात, मग 28 का बनणार नाही? त्यासाठी चांगला खेळ श्याम भोईरला आता करावा लागेल. वाईटचा इशारा देऊ पंच सुभाष पाटील. 6 चेंडू आणि आता मात्र 27 धावांची गरज आहे गोलंदाज शुभम संते. फलंदाजी खूप चांगली केली, विशाल म्हात्रे टीम मध्ये नव्हते त्यामुळे ते सलामीला आले होते आणि खूप चांगला खेळ शुभमने केला आजच्या दिवसामध्ये या मॅच मध्ये.
फुल टॉस चेंडू होता बॅकवर्ड स्क्वेअर लेग रिजन मध्ये. क्षेत्ररक्षक खूप वेगाने येतात. निकेत पाटील चांगलं क्षेत्ररक्षण. क्षेत्ररक्षण गोलंदाजी खूप महत्वाची असते. जर गोलंदाजी चांगली झाली क्षेत्ररक्षण खराब झाला तर नक्कीच धावा मोजाव्या लागतात. मग इथे निकेत पाटीलने चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. पाच चेंडूवर येतात मात्र 26 धावांची गरज आहे. स्ट्रायकेडला मेघनाथ येतात. मागच्या मॅचमध्ये मेघनाथने चांगली फलंदाजी केली होती उत्तरशी टीम विरोधात. मात्र तेव्हा आपण विचार केला प्रथम फलंदाजी करत आहे ते मात्र टायमिंग सुरेख. चेंडू आउट ऑफ द पार्क. पंचांचा इशारा येतोय. षटकार. इथे मात्र अपील केलं जातंय. पंच सांगतात सुभाष पाटील चेंडू एक्झॅक्टली कुठे लँड झालं हेच पंचाने पाहिलं. तीन चेंडूने आता मात्र 20 धावांची गरज आहे. कंपल्सरी आता मात्र 20 धावा करायच्या. तीन चेंडू मध्ये मात्र एखादा चमत्कार आता मात्र वाचू शकेल गावदी उंबरली टीमला. ते मात्र पंच वाईट चिकून करतायत. मग अशीच उल्लेख केला क्रिकेटमध्ये कधी काय होऊ शकतो. तीन चेंडूने आता मात्र 19 धावांची गरज आहे. काहीतरी सूचना करतायत संघनायक केतन मात्रे. केतनला माहिती एखादा खराब चेंडू या मॅच मध्ये कमबॅक करून देऊ शकतो गावदी उंबरली टीमला. तीन चेंडू 19 धावांची गरज. फुल टॉस बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर ना सुपर षटकार. मॅच चेंडू आलेले धावसंख्या 50 कंप्लीट. 52 धावा दाबल करत लागले उंबरली संघाच्या. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज कंपल्सरी. विकेट जास्त गेलेत कारण या स्पर्धेत चेसिंग कंपल्सरी नाहीये. फक्त विकेट जास्त गेल्या उंबरली संघाच्या. मॅच लगेच सुरू करा. दावडी संघाचे संघ नाही का प्रवीण आपण इथे उपस्थित राहायचे. दोन चेंडू आणि 13 धावांची गरज आहे. रवी आपल्या संघाने एक पाठवून द्या. आलेला आहे इथे मात्र झेल सुटतोय. एक चेंडूने आता मात्र 13 धावांची गरज आहे. आणि कुठेतरी राहुल पहिल्याच ओव्हरमध्ये जी हॅट्रिक मिळाली उसळगर टीमला तिथून थोडासा दबाव निर्माण झाला उंबरली संघावरती. तर त्या षटकात 10 ते 12 धावा जरी आल्या असत्या तर या मॅचचं चित्र वेगळं असू शकलं असतं. शुभम इथे मात्र चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक आलेत तेजस मात्रे मात्र ते फक्त प्रेक्षक म्हणून. चेंडू सीमा पलीकडे लँड होईल. षटकार आणि 7 धावेने मॅच गमावी लागली टीम गावदी उंबरली संघात. हार्ड लक मात्र खूप चांगला प्रयत्न तुम्ही केला. पहिल्या षटकात जी हॅट्रिक आली तिथून मात्र दबाव खऱ्या अर्थाने निर्माण झाला. पहिल्या षटकात तुम्ही मगाशी उल्लेख केला 10 ते 12 धावा आल्या असत्या तर या सामन्याचं चित्र थोडं वेगळं असलं असतं. हार्ड लक हरकत नाहीये. पास साठी या. केतन मात्रे आली. प्रवीण आजच्या दिवसातील शेवटची मॅच असेल मात्र या मॅचचा मॅच मानकरी ठरलाय तो